माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली, थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि दरवर्षी 6,000 कोटी रुपये मोदीजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतात। आपल्याही सरकारनं आता निर्णय घेतला की मोदीजी जर 6,000 रुपये देतात तर आपणही काही केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि आपण निर्णय केला 6,000 मोदीजींचे तर 6,000 आपले देखील त्याच्यासोबत आपण देऊ। 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देण्याचा निर्णय आपण केला। आणि एवढंच नाही तर हे जे आपले पश्चिम विदर्भातले 5 जिल्हे आहेत, या 5 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मागच्या काळात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत होत्या, या ठिकाणी आपण असा निर्णय केला की शेतकऱ्यांना अन्नधान्याकरता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आज आपण विचार करा, 6,000 केंद्र सरकारचे, 6,000 राज्य सरकारचे आणि परत हे 9,000 रुपये, 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय आणि याची कारवाई आपण सुरू केली आहे।